महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहेत तरी नगरकरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याची विनंती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. अहमदनगर महानगरपालिकेने अहमदनगर शहरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने भारत स्वच्छ अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दैनंदिन साफसफाईबरोबरच घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचे ग्रुप करून शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावरील माती दगडगोटे कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचं काम जोरदार सुरू आहे. नगरकरांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते. याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं स्वच्छता अभियान ही स्पर्धा राबवून शहर स्वच्छ करण्याचा संकल्प आणि निर्धार केला आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपली कॉलनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं. केंद्र आणि राज्य सरकारच्या भारत स्वच्छ अभियान आणि माझी वसुंधरा अभियान शहरामध्ये सुरू असून प्रत्येकानं जबाबदारीने स्वच्छता राखावी. भारत स्वच्छ अभियानामध्ये मागील वर्षी देशामध्ये 40वा क्रमांक मिळवला होता. यावर्षी स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्या शहराचं नवं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत अशी माहिती घनकचरा विभाग प्रमुख डॉक्टर नरसिंह पैठणकर यांनी दिली आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.